नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अन अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स याच्या यूट्यूब चॅनलवर जे आहे तर आपण दोन हजार एकवीसच्या करंट आपण बघतोय बघा तर याच्यामध्ये जे आहे आपण काही आर्ट अँड कल्चरचे फॅसेट्स बघणार आहोत आर्ट अँड कल्चर संबंधीच्या काही न्यूज ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये बघणार आहोत या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण आर्ट अँड कल्चर खूप प्रॉपरली बघितलं होतं बघा आता याच्यामध्ये जे आहे आर्ट अँड कल्चरमधल्या महत्त्वाचे जे व्यक्तिमत्व आहेत बघा त्यांच्या संबंधीचे काही रेफरन्सेस हिस्टोरिकल पण आहेत आणि ह ना मिडिवल मधले आहेत तर तेही आपण आपण बघणं गरजेचं आहे भक्ती चळवळीचे काही रेफरन्सेस आहेत सो ते आपण बघूयात आता तुम्ही यूट्यूबवर जसे आलेला आहात तसं ॲप सुद्धा बघा याच्यावर जे आहे डेली लाईव्ह क्लासेस असतात याच्यामध्ये स्पेशल क्लास जे आहे बघा तर ते एक आहे दुसरं जे आहे ते म्हणजे काय की प्लसचं जे सिलेबस आहे बघा प्लस ओरिएंटेड जे आहे तर तेही लेक्चर्स असतात जे सिलेबस ओरिएंटेड हे लाइव असतात बघा प्लससाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर अनलिमिटेड असेस तुम्हाला मिळतो लाइव टेस्ट आणि क्वीज जे आहेत बघा तर त्या ह्याच्यामध्ये असतात बघा स्पेशल क्लासचे जे फीचर्स आहेत हिच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह लाइव क्लासेस असतात पोल जे आहे ते आपण जनरेट करतो बघा लर्नरसाठी तुम्ही हँडराईस करून तुमच्या क्वेरीज विचारू शकता त्याच्यानंतर जे आहे की एकदा तुम्ही ॲप डाउनलोड केलं त्याच्यानंतर जे आहे की तुम्ही तिथले एज्युकेटर फॉलो करताय तुम्हाला नोटिफिकेशन येतं बघा लेक्चर लिस्ट झाल्यानंतर जे आहे तर तिच्यामध्ये तुम्ही जे आहे ते इनरोल करू शकता ज्याची तुम्हाला नोटिफिकेशन येतं लेक्चरच्या नोट्स ज्या आहेत बघा एका एक तासानंतर म्हणजे साठ मिनिटानंतर जे आहे तर तिथं पी डी एफ जनरेट होते ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता आता एनी टाईम एनी वेअर काय की तुम्ही लाईव्ह लेक्चर करू शकता तुम्हाला जर नाही शक्य झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण एनी टाईम बघू शकता बघा तर हा याचा महत्वाचा आस्पेक्ट ओपन टू ऑल लेक्चर असतात बघा स्पेशल क्लास तेरा ऑक्टोबरला आपल्या आहेत तिच्यामध्ये आपण स्पॉटलाइट वन थाउजंड एमसिक्यू डिस्कशन प्रिव्हियस इयर मेन्स प्री पॅनालिसिस अशा सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत राज्यसेवेच्या बाबतीमध्ये जे आहे दहा तारखेला जे आहे बघा हा ना तर स्कॉलरशिपची टेस्ट आहे बघा ही स्कॉलरशिप टेस्ट जी आहे दहा ते बारा या दरम्यान होणार आहे तर ही नक्की तुम्ही करा एक ते तीन रँक जे आहे त्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप आहे चार ते तेरा जे आहेत बघा त्यांना जे आहेत पंच्याहत्तर टक्के आहेत चौदा ते वीस जे आहेत तर त्यांना फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप आहे फ्री स्कॉलरशिप जे आहे बघा यांना तर ती फ्री स्कॉलरशिप आपल्याकरता महत्वाची आहे सो so बेसिकली यांच्यासाठी जे आहे तर तुम्ही फ्री स्कॉलरशिप मधून प्लसला येऊ शकता किंवा दुसरा जो ऑप्शन आहे प्लसला येण्याचा तो जो आहे की तुम्हाला सबस्क्राईब करावा लागतं पण मी सजेस्ट करेल की तुम्ही मेरिट बेसिसवर पण ते ट्राय केलं पाहिजे आणि ओव्हरऑल जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठं सस्टेन होतो तेही महत्वाचं आहे बघा प्लस फीचर जे आहे त्याच्यामध्ये जे आहे की लाईव्ह आपण आपल्या घरून हे लेक्चर करू शकतो एक कोरोना सदृश्य परिस्थिती आणि त्या सर्व याच्यामध्ये आहे नियमित शंका निरसन प्रत्येक चौथं सेशन जे आहे ते शंका निरसनाचं आहे बघा सर्व कोर्सेसला अमर्यादित प्रवेश आहे लाईव्ह टेस्ट सिरीज याच्यामध्ये असतंय टॉप एज्युकेटर्स एका प्लॅटफॉर्मवर इथे येऊन शिकवतात बघा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नोट्स मिळतात संपूर्ण अभ्यासक्रमाचं जे कवरेज आहे बघा ते इथं आहे परीक्षेची परिपूर्ण तयारी आपण करून घेतो उत्तर लेखन मार्गदर्शक मार्गदर्शनातून प्लस प्लसची जी बॅच आहे बघा ती वर्क होते डॉक्टर सुशीला कोड तुम्हाला दोन गोष्टींसाठी हेल्प करतो एक ॲप अनलॉक करण्यासाठी तो तुम्हाला जे काही आहे स्पेशल क्लासेस वगैरे करता येतात फ्री कंटेंट तुम्ही असेस करू शकता दुसरं जे आहे बघा टेन पर्सेंट ऑफ जो आहे ह्या ना प्लस वर तो तुम्हाला या कोड मुळे मिळतो डॉक्टर सुशीला कोड वापरून बघा प्लस व टेन पर्सेंट सूट तुम्हाला मिळेल इकॉनॉमिकची सध्या बॅच सुरू आहे बघा दररोज संध्याकाळी पाच वाजता जे आहे तर दोन तासासाठी पाच ते सात कॉम्प्रेन्सिव्ह लेवलला आपण इकॉनॉमी समजून घेतो आहे याच्यामध्ये बघा आता रिव्हिजनच्या बॅचेस जे आहेत बघा राज्यसेवा मेन्समध्ये आता हे आपण इकॉनॉमी घेतो याच्यावर तुम्ही पॉलिटी इंग्लिश ग्रामर जॉग्रफी एच आर डी हिस्ट्री मराठी ग्रामर असे लेक्चर करू शकता किंवा ही कंबाईनसाठीची बॅच आहे बघा ही राज्यसेवेसाठीची बॅच आहे याच्यातही तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आता जे जे आहेत बघा सगळ्यात पहिली जी न्यूज आहे आपली तर ती जी आहे रामप्रसाद बिस्मिल यांच्या संबंधीच्या आता रामप्रसाद बिस्मिल हे नाव तुम्ही प्रत्येकाने ऐकलं आहे बघा हा ना रामप्रसाद बिस्मिल जे आहे ते न्यूजमध्ये आले होते आणि त्याच्यामुळे जे आहे रामप्रसाद बिस्मिल जे आहे तर जून अकरा जे आहे बघा अकरा जून हा त्यांचा जो आहे तर तो जन्मदिवस आहे बघा अकरा जून अठराशे सत्त्याण्णवमध्ये त्यांचा जन्म झाला होता बघा आणि हा जन्म जो आहे ते उत्तर प्रदेशचे होता तो अकरा जूनला त्यांची जयंती असल्यामुळे आपण राम जून जे रामप्रसाद बिस्मिल जे आहे तर त्यांच्याबद्दलचे बेसिक जाणून घेणार आहोत बघा आता जे काही क्रांतिकारी चळवळ जी आहे सगळी तिच्यामध्ये यांचा जो रोल आहे बघा तर तो मोठा आहे म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं की क्रांतिकारी चळवळीमधला एक महत्त्वाचा चेहरा जो आहे हा ना तो रामप्रसाद बिस्मिल यांचा आहे ओव्हरऑल हिच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की त्यांचं जे काही हे आहे बघा म्हणजे त्यांचं जे कार्य किंवा त्यांचा जो काही सगळा रामप्रसाद बिस्मिल यांचा जर पट तुम्ही उलगडला तर त्यांचा संबंध आर्य समाजाशी सुद्धा होता बघा हा ना आर्य समाजाशी सुद्धा ते असोसिएट होते त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे काय की आर्य समाजाबरोबरच जे आहे मत्रिवेदी म्हणून एक होतं बघा हा मत्रिवेदी त्याच्याशी पण ते संलग्न होतं बघा मातृवेदी जे आहे ती मातृवेदी आणि शिवाजी समिती जी आहे शिवाजी समिती जी आहे ओव्हरऑल जे आहे या तीन गोष्टींशी ते संलग्न होते वागा। ओके त्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्यांच्याबद्दल येतो बघा की त्यांनी जे एक पॉम्प्लेट जे आहे ते रिलीज केलं होतं बघा तर ते जे होतं ते होतं बघा देशवासी नाम देशवासी ओके केम असं एक पॉम्प्लेट जे आहे तर ते त्यांनी रिलीज केलं होतं तो तो एक मुद्दा लक्षात ठेवा बघा पॉम्पलेट जे आहे तर, तर ते त्यांनी रिलीज केलेलं होतं दुसरा जो मुद्दा त्यांच्या बाबतीत आहे बघा तर त्यांच्या कविता ज्या आहेत त्या फेमस आहेत बघा त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितांमध्ये जे आहे बघा है, है।, है ना मैनपुरी की प्रतिज्ञा मेन पुरी की प्रतिज्ञा जी आहे बघा तो ही त्यांची एक कविता आहे त्याच्यानंतर जे आहे की मैनपुरी की प्रतिक्रिया ज्या वेळेस आपण म्हणतो बघा तर त्याच्याशी रिलेटेड एक दुसरा पण इन्सिडेंट जो आहे बघा मैनपुरी हे जे ठिकाण आहे याच्याशी रिलेटेड जे आहे की कॉन्स्पिरेसी जी काय होती बघा एकोणावीसशे अठरामध्ये जे काय मेनपुरी कांड झालं होतं का मेनपुरी कॉन्स्पिरेसी तर त्याचा ते भाग होता म्हणजे ऑबियसली ते याचाही भाग होते बघा काकुरी जे आहे है ना काकुरी कांड जे झालेलं होतं बघा कॉकरी ट्रेन कॉन्स्पिरेसी ज्या तर त्याचाही ते भाग होते त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं बघा ते म्हणजे काय की फ्रीडम स्ट्रगलच्या बाबतीमध्ये जे आहे गांधीजी आणि त्यांचे जे विचार आहेत बघा ते विषय जोडलेले नाही आहेत कारण त्यांनी रामप्रसाद बिस्मिल का म्हटलं ते बघा की रामप्रसाद बिस्मिल यांचं स्पष्ट म्हणणं होतं की अहिंसेने आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही अहिंसेनी स्वातंत्र्य मिळणार नाही असं स्पष्ट त्यांनी केलं होतं बघा अहिंसेने त्यांना स्वातंत्र्य आपल्याला जे काही आहे तर ते मिळणार नाही असं रामप्रसाद बिस्मिल जे आहे यांचं स्पष्ट म्हणणं होतं आणि गांधीजींच्या बाबतीमध्ये जो आहे किंवा आपण गांधीजींचं जर हे बघितलं बघा तर गांधीजींच्या बाबतीमध्ये जे आहे तर अहिंसा हे एक महत्वाचं शस्त्र होतं बघा ओव्हरऑल जे आहे बघा की ही वैचारिक द्वंद्व आहे बघा हे जे काय आहे हे वैचारिक द्वंद्व आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे बघा किंवा यांना जे आहे बघा गोरखपूर जेलमध्ये जे आहे तर फाशी देण्यात आली होती बघा आणि डिसेंबर एकोणीस एकोणीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तर गोरखपूर जेल जे आहे बघा गोरखपूरचं कारागृह जे आहे तर तिथं फाशीची शिक्षा जी आहे बघा फाशी जी आहे ती देण्यात आली होती आणि दुसरं जे आहे की राप्ती नदी जे आहे बघा मग तिथं त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते बघा हा ना क्रिमेशन जे काय आहे राप्ती नदी जी आहे त्या नदीच्या किनारी जे आहे तर ते क्रिमेशन त्यांचं करण्यात आलेलं आहे तो रामप्रसाद बिस्मिल मग आता इथं मुद्दा जो येतो बघा करंट बेसिक बेसिकमध्ये जे जा आहे की वेळेस रामप्रसाद बिस्मिल ह ना अकरा जून ही त्यांची जयंती त्याच्यामुळे आपण हे बघितलं तो हिच्यामध्ये एक मुद्दा असा येतो बघा की तुम्हाला जे आहे की जो काही क्रांतिकारी फेज आहे बघा सगळा क्रांतिकारी पर्व जे आहे तर ते नीट अभ्यासलं पाहिजे तुम्ही ज्यावेळेस अशी व्यक्ती न्यूजमध्ये येते तर त्यावेळेस तुमचं काम आहे की इतिहास जो आहे त्या इतिहासाच्या सिलेबसमधलं करंट बेस बेसिक हा जो मुद्दा आहे बघा हा तुम्ही खूप प्रॉपरली बघितला पाहिजे तो त्याच्याकरता महत्त्वाचा त्याच्यानंतर पुढचा जो आस्पेक्ट आहे बघा तो आहे संत कबीर याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघा रामानुजाचार्य यांच्याबद्दल बघितलं होतं मी तुम्हाला त्यावेळेस भक्ती संप्रदाय जो आहे सुभी संप्रदाय जो आहे तो तुम्ही अभ्यासा असं सांगितलं होतं संत कपीर जे आहे बघा हा ना तर त्यांच्याबद्दलचा जो काही मुद्दा आहे तो संत कपीर जे आहे तर ते आपल्याला भक्ती चळवळीशी जोडले जाते भक्ती चळवळ जे आहे आणि ओव्हरऑल जे आहे बघा पंधराव्या शतकामध्ये ते होतं पंधरावे शतक भक्ती चळवळ जी आहे बघा ओव्हरऑल जे आहे की कुठल्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन त्यांनी मानलेलं नाही म्हणजे अस्पृश्यता जी आहे मानलेली नाही आहे बघा अस्पृश्यता मान्य नाही दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की त्यांनी जो काही पंथ सुरू केला होता बघा तर त्याला म्हटलं होतं कबीर पंथ कबीर पंथाची स्थापना त्यांनी केली होती बघा कबीरपंथाची स्थापना हा एक महत्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे बघा कबीर पंथाची स्थापना त्यांनी केली होती दुसरं जे आहे की त्यांच्यावर जे आहे बघा रामानंद जे स्वामी रामानंद यांचा जो आहे तो पगडा मोठा होता बघा वैष्णव संत जे आहेत बघा वैष्णव संत जे आहेत बघा स्वामी रामानंद यांचे शिष्य होते बघा ते हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे की म्हणजे त्या काळात पण असं होतं बघा की एखादी व्यक्ती जी आहे मग ती त्या पात्रतेचे असेल तरच मग शिष्यत्व दिलं जात होतं आणि वैष्णव संत जे आहेत बघा स्वामी रामानंद यांनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला होता संत कबीर यांचा तर तो एक महत्त्वाचा जो रेफरन्स आहे बघा तो महत्त्वाचा आहे बघा हा ना त्याच्यानंतर यांचं जे काही लिखाण आहे बघा म्हणजे यांचं जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये जे आहे प्रामुख्याने काय गोष्टी समोर येतात बघा तर बीजक जे आहे बघा म्हणजे आता साहित्यामध्ये त्यांचं जे काम आहे बघा तर याच्यामध्ये साहित्यात प्रामुख्याने बीजक जे आहे त्यांचं जे लिखाण आहे तर ते मध्ये जे आहे बघा तर ते कंपाईल केलेलं आहे त्याच्यानंतर सखी ग्रंथ जे आहे बघा बीजक एक आहे दुसरं सखी ग्रंथ बीजक वर प्रश्न विचारून झालेला आहे त्याच्यानंतर कबीर ग्रंथावली आहे बघा कबीर ग्रंथावली आहे त्याच्यानंतर अनुराग सागर आहे बघा चार जे आहे ते काय आहे अनुराग सागर जाग, जे हवा अनुराग सागर हा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा आस्पेक्ट जो आहे बघा हिच्यामध्ये जे आहे हा गुरुग्रंथ साहिब जे हवा गुरु ग्रंथ साहिब गुरुग्रंथ साहिबमध्ये सुद्धा जे आहे आपल्याला जे आहे बघा तर त्यांचे जे काही फ्रेझेस आहेत किंवा त्यांचं जे काही लिखाण आहे बघा तर ते सापडतं म्हणजे गुरुग्रंथ साहिबमध्ये त्यांचे दोहे जे आहे बघा किंवा फ्रेजेस जे आहे तर ते इन्क्लूड केलेले आहेत बघा तो कबीरांच्या बाबतीमध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ओके त्याच्यानंतर दुसरं जे आहे बघा कबीर के दोहे म्हणजे कबीर म्हटल्यानंतर कसं आहे बघा संत कबीर म्हटल्यानंतर जे आहे कबीर के दोहे हा एक महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे कबीरांचे जे काही दोहे आहेत बघा तर ते इथं महत्त्वाचे आहेत त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की बंकिम चंद्र चट्टोपाध्याय जे आहे हे पण न्यूजमध्ये होते चंद्र चट्टोपाध्याय जे आहे आता हे नाव पण तुम्हाला चांगलं परिचित आहे बघा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आता हे जे आहे बघा बंगाली कवी आणि लेखक बंगाली कवी आणि लेखक होते बघा आणि त्यांनी जे आहे बघा वंदे मातरम लिहिलेलं वंदे मातरम जे आहे बघा नॅशनल सॉन्ग जे आहे आज आपलं ते त्यांनी लिहिलेलं आहे बघा वंदे मातरम आता जे आहे बघा त्यांचं जे आनंदमठ नावाची त्यांची जी कादंबरी आहे बघा फेमस आहे आनंद मठच्या आनंद मठचा जो रेफरन्स आहे बघा तो कशाशी जोडला जातो तर तो संन्याशांचा जो विद्रोह आहे बघा संन्याशी विद्रोह हो जो आहे बघा आठव्या सेंचुरीच्या तिच्यात मला झाला होता लेट एटीन सेंचुरी लेट एटीन सेंच्युरी अठराव्या शतकाची जी शेवट आहे बघा तिच्यामध्ये संन्याशी विद्रोह हो झालेला आहे तो हिच्यामधला जो मुद्दा आहे बघा कन्याशी विद्रोह ओके हा ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे आणि तिच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो येतो बघा तो, तो म्हणजे काय की त्यांनी एक मंथली मॅग्झिन पण काढलं होतं म्हणजे मासिक पण त्यांनी सुरू केलं होतं त्या मासिकाचं नाव जे आहे बघा तर ते आहे बंगदर्शन दर्शन अठराशे बहात्तरमध्ये सुरू केलं होतं बंग दर्शन असं त्या मॅग्झिनचं नाव होतं बघा त्याच्यानंतर जे आहे त्यांचं जे पहिली कादंबरी जी आहे बघा म्हणजे अठराशे पासष्टमध्ये जे आहे तर ते जे होतं बघा दुर्गेश शोधिनी जे आहे बघा है ना दुर्गे शोधिनी जे आहे बघा दुर्गेश दुर्गेश नंदिनी जी आहे बघा है ना दुर्गेश नोंदिनी ते पहिलं फिक्शन जे आहे अठराशे पासष्टमध्ये त्यांचं पब्लिश झालं होतं बघा आता त्यांचे इतर जे काही कादंबऱ्या आहेत बघा म्हणजे आता आनंदवड तर महत्त्वाचा आहेच पण इतर कादंबऱ्या ज्या आहेत बघा तर त्या इतर कादंबऱ्यांमध्ये जे आहे तुम्हाला काय काय मिळतं तर कपालकुंडल जे आहे कपालकुंडल अठराशे सहासष्टमध्ये त्यांनी जे आहे बघा तर ते लिहिलं होतं मृणालिनी जे आहे बघा मृणालिनी मृणालिनी जे आहे अठराशे एकोणसत्तर त्याच्यानंतर विष विष विषभिक्षा जे आहे बघा अठराशे त्र्याहत्तर आता हे बंगाली शब्द आहे बघा म्हणजे भिक्षा ते असू शकतं चंद्रशेखर जे आहे बघा चंद्रशेखर अठराशे सत्याहत्तर त्याच्यानंतर राजिनी जे आहे बघा रजनी जे आहे रजनी जे आहे तर ते अठराशे सत्याहत्तरमध्ये चालवतं बघा त्याच्यानंतर राजसिंह अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जे आहे राजसिंह जे आहे बघा आणि देवी चौधराणी देवी चौधराणी तो हे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये आलेलं सो त्यांच्या इतक्या कादंबऱ्या आहेत आणि ओव्हरऑल विपुल लेखन केलेलं आहे बघा तुमच्या समोर इतक्या कादंबऱ्या आहेत पण याच्यामध्ये शेवटी एक जे असतं ज्याच्यावर आपल्याला वारंवार एमसीक्यू क्यू आहे तो जे आहे बघा ते आनंद मठ म्हणजे आनंद मठ जे आहे तर ते ना खूप पुढचा कार्यक्रम आहे आनंद मठ जे आहे आणि त्याचे रेफरन्सेस जे आहेत बघा तो कन्याशी विद्रोह जे आहे त्याच्यामुळे नेक्स्ट वन जे आहे बघा ते म्हणजे काय झेंडा सत्याग्रह जे झेंडा सत्याग्रह जे आहे फ्लॅग हा ना सत्याग्रह झेंडा सत्याग्रह जे आहे बघा तर हे जे आहे जबलपूर आणि नागपूरमध्ये झालं होतं एकोणवीसशे तेवीस मध्ये जबलपूर व नागपूर एकोणीसशे तेवीस मध्ये जे आहे झेंडा सत्याग्रह झाला होता जबलपूर आणि नागपूर मध्ये जे आहे बघा आणि हे काय होतं बघा शांततेमध्ये सविनय कायदेभंग जो होता, होता, होता? सविनय कायदेभंग ओके सो ओव्हरऑल जे आहे बघा याच्यामध्ये कसं होतं की फ्रीडम टू होस नॅशनल फ्लॅग जे आहे आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे बघा तर तो, तो फडकवणे आणि सरळ सरळ हे काय होतं सिंबॉलिक ब्रिटिश सत्तेला चॅलेंज करणं होतं बघा असा सगळा हा मुद्दा होता आता याच्याशी जोडले गेलेले जे नेते आहेत बघा त्यांची यादी आपल्यासाठी महत्वाची झेंडा सत्याग्रहाशी कोण कोण जोडलेला आहे तर सरदार सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल त्यानंतर दुसरं जे आहे बघा याच्यामध्ये ते आहे जमनालाल बजाज त्याच्यानंतर तिसरं जे आहे बघा ते आहे ना सी राजगोपालाचार्य किंवा चक्रवर्ती राजगोपालाचार्य चौथं जे आहे बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद पाचवं जे आहे बघा विनोबा व्हावे ओव्हरऑल जे आहे बघा ही नावं आपल्यासाठी महत्वाची उद्या आपल्याला असा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की, की खालीलपैकी कोण कोण झेंडा सत्याग्रहाशी संबंधित आहे मग तिच्यामध्ये आपल्याला ही नावं जी आहे बघा तर ती देता आली पाहिजे सो तो, तो एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे बघा हा ना त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा ते म्हणजे काय की ओव्हरऑल जे आहे बघा राज पर्व फेस्टिवल जे आहे राजा पर्व उत्सव जो आहे बघा हा उत्सव कुठं साजरा केला जातो बघा है ना तर तो जो आहे मध्ये साजरा केला जातो आता हे कसं आहे ना की भूमिदेवी जी आहे बघा भूमिदेवी म्हणजे जमीन जी आहे बघा ना पृथ्वी जी आहे तीर्थ प्रतीक हे आहे बघा भूमिदेवी जी आहे ओव्हरऑल याच्यामध्ये कसं आहे ना की वुमन जे आहे बघा हा ना म्हणजे ॲक्च्युली हे आहे ना रजपर्व असंही याला म्हटलं जातं रजपर्व जे जा आहे बघा म्हणजे मेन्सुअल जेव्हा सायकल सुरू होते बघा हा ना फ्रीच्या लाईफमध्ये तर त्याला हे साजरं करणं वुमन जे आहे तर ते रजपर्व किंवा राजपर्व जे आहे बघा हा ते ओडिसामध्ये जे आहे तर ते साजरं केलं जाते त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा ते म्हणजे काय की पोसन जे आहे बघा पोसोन और पोसोन जे आहे आता पोसोन हे प्रकरण काय बघा तर हा एक वार्षिक उत्सव आहे वार्षिक उत्सव आहे हा वार्षिक उत्सव कधी साजरा होतो तर हा जो आहे बघा श्रीलंकेमध्ये जे आहे बौद्ध धर्माचे जे काही अनुयायी आहेत बघा तर ते याला साजरा करतात सो हा बौद्ध धर्माशी संबंधित आहे बघा त्यातल्या त्यात जे आहे श्रीलंकेमध्ये जे आहे ओरिजिन जे आपण बघू शकतो याचं ते ते आहे बघा हा ना थर्ड सेंच्युरी जे आहे बघा पोसोन जे आहे ते प्रत्येकाने लक्षात ठेवा महत्वाचं आहे उद्या आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पोसोन आता बघा की ओव्हरऑल जे आहे बघा जैन धर्म आणि बौद्ध या बेस धर्म याच्यावर एक करंट बेस बेसिकचं लेक्चर आपण घेतलेलं जैन धर्म आणि बौद्ध धर्म जे आहे बघा तर यावर जे आहे आपण हा ना ऑलरेडी एक लेक्चर घेतलेला आहे लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम याच चॅनलवर तर तुम्हाला करंट बेस बेसिकची जे आहे ना बघा एक प्लेलिस्टच हिच्यात मिळेल तर तिच्यामध्ये तुम्ही जे आहे तर या गोष्टी बघू शकता आता याच्यामध्ये जे आहे का बेपुरे पोर्ट जे आहे हा ना हे एक पोर्ट आहे एक बंदर चर्चेमध्ये आलेलं बे आहे बेपुरे पोर्ट जे आहे तर हे आहे कुठं तर हे मध्ये आहे केरळ कोझिकोडे केरळ जे आहे कोझिकोडे केरळ जे आहे आणि हिच्यामध्ये जे आहे बघा की एक चलियम जी आहे म्हणजे ओव्हरऑल इथं जे आहे बघा चलियार नावाची नदी आहे बघा एक नदी आहे चलियार चेलियार नावाची नदी आहे ही नदी जाऊन मिळते अरेबियन सी ला म्हणजे अरबी समुद्र तो इथे जे आहे एक इश्चुरिया बघा ही जी इश्चुरिया है तिचं नाव आहे चलियम चेलियम इश्चुरिया बघा तो तुम्हाला जे आहे चेलियम इच्चुरी जे आहे तर त्याचाही रेफरन्स महत्त्वाचा आहे की तिथं ते बेरं है ना बेरम पोर्ट आहे बघा हे कुठं आहे तर चेलियम इच्चुरीला आहे हे जे बंदर आहे बघा मध्ये जे आहे तर तो एक लस है ना तर हा एक मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवा बघा आणि ओव्हरऑल जे आहे की हे जे आहे बघा ॲन्शियन टाउन जे आहे म्हणजे प्राचीन भारत जो आहे त्यातला तो रेफरन्स हवा बेपुरे पोर्ट जे आहे आणि याच्याशी रिलेटेड जे आहे बघा हा ना टिपू सुलतान जे होतं तर टिपू सुलतान याचं नाव जे होतं बघा सुलतान पट्टनम असं केलं होतं सुलतान पट्टनम जे आहे पट्टनम आता टिपू सुलतानचा पण इथं रेफरन्स आला बघा मग करंट बेस बेसिक मध्ये काय ना की तुम्हाला टिपू सुलतान हा एक रेफरन्स जो आहे मग टिपू सुलतान आणि मग जे सगळे म्हैसूरची युद्ध झालेली आहेत बघा ते युद्ध पण आपण नीट केली पाहिजे ओवरऑल जे आहे हिस्ट्रीचा जो रेफरन्स आहे हा ना तर ते आपल्यासाठी महत्वाचं आलं त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे जरदाडू आंबे जे अन आता जरदाडू मँगोज जे आहे हे कुठले आहेत बघा जरदाडू मँगोज तर हे मँगोज जे आहे बघा तर ते बिहार आहे बघा बिहार दोन हजार याला जी आय टॅग आहे बघा हा ना याला जे आहे तर ते जी आय टॅग आहे जर्दळू मँगोला आणि याचं पहिल्यांदा आपण एक्सपोर्ट केलेला बघा युकेला आपण हे पाठवलं निर्यात जी आहे तो जर्दाळू मँगो जे आहे ते युकेला गेलेले आहेत निर्यात आपण केलेली आहे बघा आणि हे पहिल्यांदाच आहे बघा फर्स्ट कमर्शियल कन्साइनमेंट जे आहे बघा पहिल्यांदाच हे व्यापारी हे आहे बघा तिच्यामुळे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे ओके सो हा एक महत्वाचा आहे आणि याच्यासाठी जे आहे बघा हे कुणी केलेलं आहे अपेडा ही जी बॉडी आहे आता अपेडा आपण इतक्या बघितलेला बघा अपेडा तुम्हाला माहित पाहिजे ऍग्रीकल्चर प्रोड्युसर जे आहे बघा एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी तो बोर अपेडाने हे पाठवलं बघा जर्दाडू मँगोज आणि हा जी आय टॅग आहे बघा तर तेही एक तुम्हाला लक्षात ठेवायचं तो ऑब्विसली जे जी आय टॅग आहेत बघा तर ते आपण लक्षात ठेवलेच पाहिजे आणि हा जी आय टॅग दोन हजार अठरामध्ये आधीचा आहे त्याच्यानंतर बघा जळगावची केळी जी आहे बघा जळगाव केळी जी आहे तर ही केळी दोन हजार सोळामध्ये जे आहे बघा याला जे आहे जी आय टॅग मिळाला होता हा दोन हजार सोळामध्ये जे आहे जी आय टॅग याला मिळाला महाराष्ट्र जे आहे बघा जळगाव महाराष्ट्र जळगावची जी केळी आहे ती पण जी आय टॅग आहे तर ते एक लक्षात ठेवा म्हणजे ओवरऑल जे आहे की एक तर आता हे जे होते बघा जड़दाड़ू किंवा हे तर हे आधीचे आहेत जसं आता अलिबाग जे आहे बघा तर अलिबागच्या कुठल्या गोष्टीला जे आहे जी आय टॅग मिळायला मला सांगा बरं अलिबागच्या कुठल्या गोष्टीला जी आय टॅग मिळालेला आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आता तुम्हाला काय आहे ना की दोन हजार वीस मधले दोन हजार एकवीसमधले हे जी आय टॅग जरा चांगले करायचे हे एकदम सिंपल गणित आहे की तुम्ही दोन हजार वीस दोन हजार एकवीसचे जी आय टॅग आहे ते जर चांगले केले तर ते जास्त तुम्हाला हेल्पफुल होतं कारण परीक्षेमध्ये जे आहे की आता हे न्यूजमध्ये आहेत हे तर तुम्हाला माहीतच पाहिजे की हा एक्स वाय झेड हे आधीपासून जी आय टॅग हाय बाबा पण आता ज्यांना मिळालेलं आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात तर हा एक तर मुद्दा लक्षात असून त्याच्यानंतर तुलू लँग्वेज जी आहे बाबा तुलू भाषा तुलू भाषा जी आहे बघा तिला वल्नरेबल हिच्यामध्ये टाकलेलं आहे बघा टाक वल्नरेबल म्हणजे आता जे काय आहे की संकटग्रस्ताच्या हिच्यामध्ये जे आहे तर ते आपण बघू शकतो तुली भाषा जी आहे ही भाषा द्राविड भाषा आहे बघा द्राविड भाषा आहे ही तुलू भाषा जी आहे ओव्हरऑल जी आहे की ही आजच्या मध्ये जे आहे बघा कर्नाटक आणि केरळ इथल्या काही भागांमध्ये जे आहे बघा तर ती बोलली जाते म्हणजे केरळमधलं कासरगोड जे आहे इथं बोलले जा बोल जाते कर्नाटकमधले पण दक्षिण कन्नड किंवा उडुपी असे जे ठिकाण आहे बघा उडुपी दक्षिण कन्नड हा ना तर ही बोलली जाते बघा आता याच्यामध्ये जे आहे की, की आजच्या मध्ये जे आहे संकटग्रस्त झालेली बघा भाषा भाषे संबंधीचं संविधान जे आहे बघा ते तुम्ही नीट केलं पाहिजे संविधानामध्ये भाषेला काय काय कुठं कुठं रेफरन्सेस आहेत ते आपण केलं पाहिजे ते गरजेचं आहे आणि ओव्हरऑल जे आहे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा भाषा जर संपली तर ऑब्विसली संस्कृती संपते आणि त्याच्यामुळे भाषेचं संवर्धन जे आहे ते झालं पाहिजे त्याच्यात काय वाद नाही त्याच्यामुळे इथं जो मुद्दा येतो बघा तर तो संविधानामधल्या ज्या काही भाषा आहेत मग शेड्यूल असेल बघा की अदर दॅन एथ शेड्यूल जे आहे हा ना तर ते तुम्ही प्रॉपरली केलं पाहिजे परीक्षेकरता तुम्हाला प्रश्न याच्यावर विचारले जाण्याचे जा चान्सेस खूप जास्त ओके आता हे जे प्लसचे सबस्क्रिप्शन आहेत बघा तर याच्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ डिपार्टमेंटल पी एस आय या सर्व संबंधीचे जे आहेत तर ते कोर्सेस मिळतात बघा हा ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅच कोर्स असेल किंवा जसं आपला सोलो कोर्स आहे तसे कोर्सेस मिळतील आता ह्याच्यामध्ये ट्वेल्व मंथमध्ये जे आहे बघा दहा हजार चारशे पन्नास आणि चोवीस मंथमध्ये जे आहे पंधरा हजार दोनशे हा ना तर एवढं त्याचं सबस्क्रिप्शन व्हॅल्यू आहे याच्यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ जे आहे बघा तो मिळू शकतो हो, त्याच्यासाठी डॉक्टर सुशिला कोडार याच्यासाठी स्कीमही आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही चोवीस महिन्यांचं जर घेतलं बघा तर त्याच्यावर चार, चार महिने तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात तो आणि बारा महिन्यांचं घेतलं तर तीन महिने एक्स्ट्रा मिळतात म्हणजे इथं जे आहे बारावर तीन एक्स्ट्रा म्हणजे हे पंधरा महिन्याचं पॅकेज आहे वर चार एक्स्ट्रा हे अठ्ठावीस महिन्याचं पॅकेज आहे लॉंग साठी ते बेस्ट आहे त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा अनएप्रोप्रिएट कंटेंट जर तुम्हाला अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आढळलं ज्याला बक्स बाउंटी असं आपण म्हणतो हे काय बघा की जर चुकीच्या काही गोष्टी तुम्हाला इथं आढळत असतील तर त्या तुम्ही रिपोर्ट करून तुम्ही बक्षीस मिळवू शकता म्हणजे एज्युकेशन प्लॅटफॉर्म जो आहे त्याची डिग्निटी मेंटेन व्हावी असा याचा उद्देश आहे डू सबस्क्राईब वर प्लस आणि दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण प्लस वर भेटतोच सो डॉक्टर सुशील हा जो कोड आहे तो लक्षात ठेवा आणि ना तो तुम्हाला हेल्प करेल बघा वर अनलॉक करायला आणि टेन पर्सेंट ऑफ लेट स्क्रॅक महाराष्ट्र एक्झाम जे आहे बघा याला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो